नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की कलिंगड न कापता देखील ते गोड आहे का, लाल आहे का, हे कसं ओळखायचं. तर कलिंगड सगळ्यांनाच खायला खूप आवडतं आणि आता तर मार्केटमध्ये कलिंगडचं सीझनच आहे आणि उन्हाळ्यात कलिंगड खाणं हे आपल्या शरीरालाही खूप उपयोगी आहे. कलिंगड आपण बाजारात घेतो तेव्हा तो अखंड असतो, आतमध्ये तो लाल आहे की पांढरा हे आपल्याला घरी गेल्यावरतीच कळतं. तर कलिंगड बाजारातून घेताना पुढील काही लक्षात गोष्टी ठेवल्या तर तुम्हाला योग्य तो कलिंगड निवडता येईल. कलिंगड हिरवा असतात पण त्याच्यावर पडलेले जे डाग असतात त्याच्यानुसार आपण तो कलिंगड आतून पांढरा आहे की लाल हे ओळखू शकतो. तर हे डाग कोणत्या प्रकारचे असतात तर ते पुढीलप्रमाणे. हे डाग वेगवेगळ्या रंगाचे असतात, म्हणजे कधी पांढरा तर कधी पिवळा आणि केशरी रंगाचे ही डाग असतात. हेच डाग तुम्हाला कलिंगड घेताना फायदेशीर ठरतात. ज्या कलिंगडावरती केशरी किंवा पिवळे डाग असतात असे कलिंगड घ्यायचे. हे कलिंगड लाल असतात. पांढरे डाग असलेला कलिंगड अजिबात घेऊ नये. जसे आपल्यामध्ये स्त्री आणि पुरुष असतो तसेच फळांमध्येही असतात. आता ते कसे ओळखायचे तर लांबट कलिंगड म्हणजे पुरुष आणि गोल कलिंगड म्हणजे स्त्री. गोल कलिंगड खायला गोड लागतो. शिवाय कलिंगडाचा आकार हा देखील महत्त्वाचा आहे, तो जास्त मोठा किंवा जास्त लहान नसावा. मध्यम आकाराचा नेहमी कलिंगड घ्यावा. आता महत्त्वाची टीप म्हणजे कलिंगडाचं जे डेट असतं याच्यावरूनही आपण ओळखू शकतो की कलिंगड गोड आहे की नाही. तर कलिंगडाचं देठ हिरवं असेल तर समजून जायचं की कलिंगड लवकर काढलेलं आहे आणि हे देठ जर सुकलेलं असेल तर तेच कलिंगड घ्यायचं, म्हणजे ते पूर्णपणे पिकलेलं असतं व चवीला देखील गोड लागतं. कलिंगड घेताना पहिल्यांदा ते उचलून पाहायचं. कलिंगड वजनाला जड लागत असेल तर समजून जायचं की कापल्यावर गोड लागणार. हलकं कलिंगड कधीही घ्यायचं नाही. शिवाय कलिंगडाच्या चारी बाजूनी थोपटवून पहावे, जसे दुकानदार पाहतात. कलिंगड भरीव आणि डबडब असा आवाज येत असेल तर समजून जायचं की हे कलिंगड गोडच असेल. तर ही होती छोटीशी ट्रिक्स आणि टिप्स कलिंगड घेण्यावेळेस काय आपण काळजी घेतली तर गोड कलिंगड आपण कलिंगड न कापता देखील विकत घेऊ शकतो. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा. धन्यवाद आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.